तुम्हाला परीक्षेसाठी आपल्या वेबसाईटवर जायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही गुगलवर गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला वेबसाईट जी आहे नोबेल फाउंडेशनची टाईप करायची आहे. वेबसाईट सगळ्यांनी लक्षात घ्या, www.nobelfoundation.co.in ही आपली वेबसाईट आहे. तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर समोर तुम्हाला हे स्क्रीन दिसणार आहे. इथे गेल्यानंतर सर्वात आधी परीक्षेसाठी ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत, त्यासाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर सगळ्यांना समोर ज्या ठिकाणी तुमचा स्क्रीन आहे त्या ठिकाणी परीक्षेच्या सूचना दिसत आहेत. परीक्षेचा दिवस आहे, परीक्षा दिनांक 11 जून 2023 रविवार. गट अ जो आहे 5वी ते 7वीचा, याच्या परीक्षेची वेळ आहे सकाळी 11 ते 1. सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, 11 वाजेच्या आधी कुणीही परीक्षा सुरू करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही वारंवार जर क्लिक केलं तर तुम्ही बॅन होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही पोर्टल ओपन करून ठेवा. पण परीक्षा स्टार्ट जी करायची आहे ती बरोबर 11 वाजता करायची आहे. 5वी ते 7वीची परीक्षा 11 ते 1 या वेळात असेल तर 8वी ते 10वी आणि 11वी 12वीची परीक्षा ही 3 ते 5 या वेळेमध्ये असेल. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या प्रॉपर ग्रुपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एग्जाम संदर्भात तुम्हाला जो ईमेल आयडी आहे, आता जर तुम्ही ए ग्रुपचे विद्यार्थी आहात तर तुमची जी यादी आहे परीक्षार्थींची ती या ठिकाणी आहे. जर तुम्ही तुमचा ईमेल आयडी विसरलेला वगैरे असाल तर तुम्ही तुमचं ईमेल आयडी जर लक्षात असेल तर यादी चेक करायची सुद्धा गरज नाही आहे. मग परीक्षा सुरू करायची आहे तर काही नाही, अगदी सोपं आहे. बघा, इथे सूचना दिली आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी खाली दिलेल्या आपल्या गटानुसार लिंकवर क्लिक करा. तर तुम्ही ए ग्रुपला या ठिकाणी क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर एक फॉर्मॅट तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी स्टार्ट एग्जाम नावाचं जे बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर तुमचे इन्फॉर्मेशन यायला सुरुवात होईल. मी या ठिकाणी समजा माझं इन्फॉर्मेशन मला द्यायची आहे तर मी माझं नाव या ठिकाणी लिहितोय, माझा ईमेल ऍड्रेस मला या ठिकाणी लिहायचा आहे. मी ईमेल आयडी तुमचा जो आहे तो लहान, बघा, स्मॉल लेटर मध्येच लिहायचा आहे. कोणीही एकही अक्षर त्यातलं मोठं नसतं ईमेल आयडी, कॅपिटल मध्ये एकही अक्षर लिहू नका. ईमेल आयडी प्रॉपर तुम्ही लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्कूल नेम तुम्हाला लिहायचं आहे. समजा मी नोबेल स्कूल लिहिलं आणि ग्रुप ए मध्ये, मग तुम्ही कोणत्या वर्गासाठी फॉर्म भरलेला आहे. समजा मी फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही 6वीत होता तर 6वी लिहा. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो वर्ग लिहिलेला आहे तो लिहा. समजा मी 6 लिहिलं तर एवढी माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट एग्जाम ला क्लिक केलं की तुमच्या समोर प्रश्न यायला सुरुवात होईल. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, तुमचं जे आन्सर आहे त्याला क्लिक केलं की सबमिट आन्सर म्हणायचं. लगेच पुढचा प्रश्न तुमच्या समोर येईल. इथे समजा मी इथे लिहिलं सबमिट आन्सर. समजा मी इथे लिहिलं दिस इज द आन्सर. आणि या पद्धतीने समजा आपण आन्सर लिहिले आणि सबमिट आन्सर म्हटलं की तुमच्या समोर तुमचे जे प्रश्न आहेत, मी ते रँडमली आन्सर क्लिक करतोय. तर अशा पद्धतीने तुमचे 100 प्रश्न जे आहेत लगेच तुमचा स्कोर तुमच्या समोर येऊन जाईल. तुमचे युअर स्कोर इज 40%. ठीक आहे, 5 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले, त्याच्यापैकी 2 माझे बरोबर आलेले आहेत. आणि लगेच डाउनलोड सर्टिफिकेट म्हटलं की तुमचं सर्टिफिकेट
तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर हे आलेलं असेल। तर ह्या पद्धतीने आपल्याला परीक्षेला सामोरं जायचंय। अतिशय सोपी प्रक्रिया आहे, काहीही नवीन तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये। परीक्षा संपल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉगआउट म्हणा आणि परीक्षेतून तुम्ही बाहेर पडा। सगळ्यांसाठी बेसिक सूचना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगतो। या सूचनांसाठी तुम्हाला जी पीडीएफ या ठिकाणी आहे ही पीडीएफ महत्त्वाची आहे। या सगळ्या सूचना पुन्हा एकदा सगळ्यांना समजावून सांगतो। तुम्हाला परीक्षा देण्यासाठी www.nobelfoundation.co.in या वेबसाईट वर जायचंय। गट अ 11 ते 1, गट ब आणि क 3 ते 5। तुम्ही वेबसाईट वर गेल्यानंतर तुमचा जो गट आहे तिथे क्लिक करा। क्लिक केल्यावर स्टार्ट एक्झामला क्लिक करा, जे मी तुम्हाला करून दाखवतो। समोर आलेल्या फॉर्मची पूर्ण माहिती भरायची आहे आणि आपलं पूर्ण नाव लिहायचंय। बघा, तुम्ही जे नाव तिथे लिहिणार आहे तेच नाव तुमच्या सर्टिफिकेट वर येणार आहे, म्हणून ते व्यवस्थित लिहा, कारण ते चुकलं तर तुमचं सर्टिफिकेट चुकू शकतं। तुमचा ईमेल आयडी अजिबात चुकू नका, जर चुकला तर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही। ईमेल आयडी कुठून कॉपी करून तिथे पेस्ट करू नका, तो टाईप करूनच लिहिला गेला पाहिजे। जर तुम्ही ईमेल आयडी विसरला असाल तर तुम्ही तुमच्या ग्रुपच्या यादीमध्ये तुमचा ईमेल आयडी तपासू शकता। संपूर्ण माहिती तपासून झाली की मग स्टार्ट द एक्झामला क्लिक करा, तुमचा पेपर सुरू होईल। मग तुम्हाला स्क्रीनवर मी जसं डेमो दाखवला तसा एक एक प्रश्न समोर यायला सुरुवात होईल। परीक्षा सुरू झाल्यानंतर तुम्ही एकदा एकच पर्याय निवडू शकता, जो पहिला निवडलेला असेल तोच तुमचा अंतिम पर्याय असेल, तुम्ही दुसरा परत निवडू शकत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, 10वा मुद्दा खूप महत्वाचा आहे, तुम्ही प्रश्नांसाठी पुन्हा मागे जाऊ शकत नाही। एकदा क्लिक केला की पुढच्याच प्रश्नांकडे तुम्ही जाल, मागे जायला तुम्हाला चान्स नाही आहे। समजा परीक्षा सुरू आहे आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी संपली, लॅपटॉप बंद झाला, लाईट गेली घरातली, इंटरनेट बंद झालं, वायफाय बंद झालं, तर अजिबात घाबरायचं नाही। तुम्ही लाईट आली समजा परत इंटरनेट आलं की परत तुम्ही याला सुरुवात करा। सेम पद्धतीने पुन्हा वेबसाईट वर जायचं, सूचना क्रमांक 1 ते 5 पूर्ण करायच्या ज्या इथे दिलेल्या आहेत आणि कंटिन्यू एक्झाम वर क्लिक करायचं, म्हणजे तुम्ही जिथे पेपर तुमचा थांबला होता तिथूनच पुढे सुरू होईल, तुम्हाला नवीन सुरू करायची गरज नसेल। म्हणून तुमची परीक्षा जर बंद पडली तर अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका। सदर परीक्षा दिलेल्या 2 तासाच्या आतच पूर्ण करायची आहे, एकदा वेळ संपले की पेपर तुमचा बंद होईल। सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला जे गुण प्राप्त होतील जसे आता मला दिसले तसे तुम्हालाही दिसतील। परीक्षेचे प्रमाणपत्र त्याच वेळी समोर दिसेल। डाउनलोड सर्टिफिकेट म्हटलं की ते तुमच्या डाउनलोड वर जाईल आणि तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र आणि मिळालेले गुण हे तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर परत उपलब्ध होणार आहेत। सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा संपल्यावर स्वतःचे गुण समोर दिसतील। या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारे जे विद्यार्थी आहेत, जे मेरिटला येतील ते ऍडव्हान्स लेवलसाठी पात्र ठरतील। गुणवत्ता यादी जी आहे म्हणजे जो निकाल आहे परीक्षेचा, तो 29 जूनला संध्याकाळी 5 वाजता आपल्याच वेबसाईटवर जाहीर केला जाईल। आणि ऍडव्हान्स लेवलची जी परीक्षा आहे ती सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीकला ऑक्टोबर महिन्याच्या 1 आणि 2 आठवड्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल। त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि व्हिडिओ हा पुन्हा प्रसारित केला जाईल। तर मित्रांनो, खूप दिवसांपासून तुम्ही परीक्षेची वाट बघत होतात, तर तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चिंतेतो। तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट एक्झामसाठी। ज्यांचं यावेळी ऍडव्हान्ससाठी सिलेक्शन होईल त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे, कारण तुमचं यश हे फक्त एका पावलावर असेल। तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी परीक्षा व्यवस्थित द्या। नोबेल फाउंडेशन हे तुमच्या यशासाठी तुमच्या सोबत आहे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार।